नमस्कार मित्रांनो, आज आपण रिअल लाईफ हिरो असणारे शिवसैनिक नितीन नांदगावकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. नितीन नांदगावकर यांचा जन्म 18 ऑगस्ट 1971 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर चेंबूर येथून पूर्ण केले. शाळेत असताना ते बॅडमिंटन चॅम्पियन होते आणि नॅशनल लेवलला बॅडमिंटन खेळत होते. अन्यायाबद्दल असणारी प्रचंड चीड, त्यामुळे ते अन्याय करणाऱ्यांचा कर्दनकार ठरले. गोरगरीब जनतेवरती होणारे अन्याय त्यांना सहन झाले नाहीत, त्यामुळे त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि ठोकशाहीचे तंत्र सुरू केले. मुंबईमध्ये झालेल्या परप्रांतीय रिक्षा चालकांमुळे जनतेचे पैसे लुटण्याचे काम नितीन नांदगावकरांनी लोकांसमोर आणले आणि अशा रिक्षा चालकांना चांगलाच चोप दिला. मुंबईमधील रेल्वे स्थानकावरील महिलांच्या होणाऱ्या छेडछाणीवर नितीन नांदगावकरांनी योग्य वेळी कारवाई करून छेड काढणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. शहरातील काही कंपन्या स्वतःची मनमानी करून कामगारांचे पगार देत नव्हते. अशा कंपनी चालकांची कान उघडणी करून कामगारांचे पगार मिळवून दिले, तर काही कंपन्या लोकांना पैसे गुंतवणूक करायला लावून लोकांचे पैसे लुबाडत असत. अशा कंपन्यांकडून गोरगरिबांचे हक्काचे पैसे परत मिळवून दिले. डोक्यात समाजकारण आणि मनामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन नितीन नांदगावकर साहेब अन्यायाविरुद्ध लढत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.